श्री बलकार सिद्ध देवाच्या यात्रेला येणाऱ्या सर्व नागरिकांचे व भक्तांचे सहर्ष स्वागत। स्वागतोत्सुक जत तालुका शिवसेना पदाधिकारी कामगार सेना व श्रीशैल मित्र परिवार व ओबीसी विजयंती परिवार उमदी तालुका जत। जलशक्ती अभियानाच्या यशस्वीतेसाठी 5 एप्रिलला विशेष ग्रामसभा घ्या। 15 एप्रिलपर्यंत जिल्ह्याचा आराखडा तयार करा। जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी। पडणाऱ्या पावसाचा थेंब न थेंब जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलशक्ती अभियान राबविण्यात येत असून पाण्याचा प्रत्येक थेंब जतन करणे, विद्यमान संरचनेची पाणी क्षमता पुनर्संचित करणे या दृष्टीने हे अभियान अत्यंत महत्वाचे आहे। जलशक्ती अभियानात यापूर्वी जिल्ह्यातील कवठेमंगळ तालुक्याचा समावेश होता, त्यामध्ये जिल्ह्याने अत्यंत चांगले काम केले आहे। आता संपूर्ण सांगली जिल्हा जलशक्ती अभियान राबविण्यात येत आहे, त्यासाठी 5 एप्रिल रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात येऊन गावनिहाय, तालुकानिहाय आणि जिल्हा स्तरावर येत्या 6 महिन्यात करण्यात येणाऱ्या कामाचा आराखडा विहित काल मुदतीत तयार करावा असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिले आहेत। यावेळी त्यांनी जलशक्ती अभियानामध्ये जिल्हा चमकदार कामगिरी करेल असा विश्वासही व्यक्त केला आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे जत तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल। शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल।